कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी क्रांती मोर्चा आणि शेतकरी आक्रमक झालेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलंय. शेतकरी क्रांती मोर्चा आणि शेतकऱ्यांनी या आक्रोश मोर्चात सहभाग घेतला. मागील 2 वर्षांमध्ये जिल्ह्यातील 8,000 शेतकरी ठिबक आणि तुषार सिंचनाच्या अनुदानापासून वंचित आहेत. हे अनुदान मिळावे या मागणीसाठी यापूर्वी देखील आंदोलन करण्यात आले, मात्र तरी देखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून शासनाचा आणि कृषी मंत्र्यांचा निषेध केलाय. शेतकऱ्यांच्या मागण्या 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण झाल्या नाही तर कृषी मंत्र्यांना ध्वजारोहण करू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आलाय. राज्यातील शेतकऱ्यांचे जवळपास 670 कोटी रुपये थकलेत. तेजवार्ता न्यूज नेटवर्क, बीड. गेल्या 2 वर्षापासून या जिल्ह्यातील 8,000 शेतकऱ्यांचं ठिबक आणि तुषार सिंचनाच्या संचाचं अनुदान शासनाच्या उदानशील धोरणामुळे बाकी आहे. खरं तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये ही योजना गेल्यापासून इथल्या सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनास्था, केवळ उपयोगिता प्रमाणपत्र म्हणजे युटिलायझेशन सर्टिफिकेट न दिल्यामुळं या योजनेमध्ये पैसे असून सुद्धा शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. एकीकडं लाडक्या भाऊ योजना काढायच्या, लाडक्या बहीण योजना काढायच्या, शेतकरी वाऱ्यावर सोडून द्यायचे. कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यात 8,000 शेतकऱ्यांची परवड चालू आहे. कृषी मंत्री साहेब, तुम्हाला हे शोभत आहे का? हा आमचा त्यांना सवाल आहे. त्यामुळे त्यांनी येणाऱ्या 8 दिवसांमध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळावे. तुम्ही राजकारणासाठी, तुमच्या मतासाठी कुठल्याही यात्रा काढत असाल, पण शेतकरी हा जिथं तुमच्या दारामध्ये आक्रोश करतोय याची तुम्ही दखल घेणार का? हा आमचा त्यांना सवाल आहे. कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यातच अनास्था नाहीये, संपूर्ण कृषी मंत्र्याच्या राज्यातच अनास्था आहे. 670 कोटी रुपये राज्यामध्ये थकलेले आहेत. या बीड जिल्ह्यामध्ये 25 कोटी रुपये 8,000 शेतकऱ्यांचे थकलेले आहेत. त्यासोबतच यांनी सोयाबीन कापसाला आता शिंदे साहेबांनी अनुदान घोषित केलं. गेल्या वर्षी जवळपास 60% लोकांनी ई पीक पाणी केले नाही, केवळ रेंज उपलब्ध नसल्यामुळं, मोबाईल उपलब्ध नसल्यामुळं, ई पीक पाणी नसल्यामुळं ते शेतकरी वंचित राहणार आहेत. 2020ला महसुली पंचनाम्यानुसार 3.5 लाख शेतकऱ्यांना याच सन्माननीय याच पालकमंत्र्यांनी याच ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला पीक विमा द्यायला बांधील आहोत. त्याचा एक छदामी आणखीन मिळाला नाही. येणारे 8 दिवस आम्ही सरकारला या ठिकाणी मुदत देणार आहेत. आता जिल्हाधिकारी येतीलच, जर त्यांना यायचं नसेल तर आम्ही सगळे त्यांच्याकडे जाणार आहेत. आम्ही त्यांना इशारा देणार आहेत, 8 दिवसात पैसे द्या, अन्यथा येणारं 15 ऑगस्ट झेंडावंदन तुम्हाला आम्ही करू देणार नाही.